राज्यातील सत्तांतरानंतर यंदा पहिल्यांदा दोन दसरा मेळावे होत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांनीही मुंबईत दसरा मेळाव्याची जय्यत तयारी केली आहे. शिंदे गटाचा बीकेसीवर दसरा मेळावा होणार आहे, तर ठाकरे गटाचा नेहमीप्रमाणे शिवतीर्थावर दसरा मेळावा होणार आहे. अशा दसरा मेळाव्याच्या वादात आता मनसेनं देखील उडी घेतलीय. मनसे नेते गजानन काळे यांनी ट्विट करत शिवसेनेला चांगलंच डिवचलंय. टोमणे मेळाव्याचे भाषण तयार आहे, हसा चकटफू, असं लिहित त्यांनी शिवसेनेला डिवचलंय. याशिवाय एका चित्रातून उद्धव ठाकरे यांच्यावर देखील त्यांनी निशाणा साधलाय. साहेब आजच्या भाषणात कोणते मुद्दे असतील असा मजकूर असून त्यासोबत भिकार पी जे बॉम्ब, मावळे कावळे बॉम्ब, मर्द छाताड बॉम्ब असेही या चित्रातून दाखवण्यात आलंय. तसंच हसरा मेळाव्याची तयारी असा टोलाही या चित्रातून लगावण्यात आलाय. दरम्यान शिवसेनेकडून यावर काय प्रत्युत्तर मिळतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.